अहमदनगर शहरातील कापड बाजारात व्यापाऱ्यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ तसेच बाजारपेठेतील हातगाडीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात शहाजी चौकात ठिय्या आंदोलन सुरू असताना गैरकायद्याची मंडळी जमून हातगाड्यांचं नुकसान करणाऱ्या कुणाल भंडारी, उत्कर्ष गीते, केशव मुकाटे, शिवराज पवार यांच्यासह 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। फिर्यादीत म्हटलंय, शुक्रवारी कापड बाजारातील व्यापारी दीपक नवलानी आणि प्रनिल गोगावत यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता। त्याविरोधात शनिवारी दुपारच्या सुमारास शहर व्यापारी महासंघासह विविध राजकीय पक्ष संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी कापड बाजारातील शहाजी चौक येथे ठिय्या आंदोलन केलं होतं। बाजारपेठेतील हातगाडीवाल्यांचं अतिक्रमण काढावं अशी मागणी यावेळी आंदोलकांनी लावून धरली होती। दरम्यान मनपा अतिक्रमण विभागाचे प्रमुख इथापे यांनी कापड बाजारातील अतिक्रमण लवकर हटवण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं। ठिय्या आंदोलन चालू असताना अचानक आंदोलनात सहभागी झालेले कुणाल भंडारी, उत्कर्ष गीते, केशव मुकाटे, शिवराज पवार यांच्यासह 8 ते 10 जणांनी शहाजी चौक ते नवीपेठकडे जाणाऱ्या रोडवरील हातगाड्या पलटी करून हातगाड्यांचं मोठं नुकसान करायला सुरुवात केली। यावेळी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी त्यांना समजावून सांगितलं, मात्र तरी देखील ते गैरकायद्याची मंडळी एकत्र जमून ते या हातगाड्यांचं नुकसान करत होते। या प्रकरणी त्यांच्यासह 8-10 जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर।